खूप जास्त प्रतीक्षा न करता संपूर्ण महाराष्ट्र लगेच कव्हर झालंय येत्या पाच दिवसामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि काही काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या नागपुरात आज जोरदार पाऊस झाला शेतकरी आनंदात असून धानाच्या पेरणीला देखील सुरुवात होईल अहमदनगर शहर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे नाशिक जिल्ह्यात पावसानं ना गेल्या तीन ते चार दिवसात चांगली हजेरी लावली त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही शेतीच्या कामांना वेग आलाय अवघ्या काही दिवसातच एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत जवळपास बारा टक्के पर्जन्यवृष्टी पहिल्याच आठवड्यात झाली आहे नाशिकसह त्र्यंबकेश्वर आणि धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे काल सकाळपर्यंत जवळपास तीनशेहून अधिक क्युसेक पाणी सोडून देण्यात आलं गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दोनशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे मालेगावला एकशे पंधरा टक्के बागलांडला एकशे अडतीस देवळा एकशे बावीस सिन्नरला एकशे एकवीस टक्के पाऊस झालाय हे सर्व तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात विदर्भातही अकोला बुलढाणा गडचिरोली चंद्रपूरमध्ये पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार सरी पडत आहेत येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे